काका तुम्ही थांबत का नाहीत वरून काका मला वाचवायची वेळ आली शिवसेने इतका राष्ट्रवादीचा पेच सोपा नाही म्हणून दादा गटाची शरद पवारांकडे शरणागती खरा डाव इथे फसला हुकमी एका एक शरद पवारांच्या बाजूने म्हणून गेम उलटला दादा गटाची कायदेशीर वाट पूर्ण बिकट दरवाजा कायमचा बंद नाही पण माफीही नाही नेमकं घडलंय काय राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सह पक्षाचे सर्व मंत्री आणि नेते मंडळींनी सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेतली झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांनी शरद पवारांना केली मात्र या आवाहनानंतर पवार यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही उलट त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपाबरोबर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आणि बंडखोर नेत्यांनी परस्परांना इशारे दिले पक्षाध्यक्षपदी आपली निवड झाल्याचं कागदोपत्री दाखवत पक्षाचं नाव आणि चिन्हावर अजित पवार यांनी दावा केला यामुळे पवार काका पुतण्यातील राजकीय संबंध आणखी ताणले गेले याच पार्श्वभूमीवर अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे सर्व मंत्री काही वरिष्ठ नेत्यांनी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवारांची भेट घेतली पाया पडून पवारांचे आशीर्वाद घेतले आणि झालेल्या प्रकाराबद्दल सर्व नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली पक्ष एकसंध ठेवून अधिक मजबूत करण्याकरता आशीर्वाद देण्याची विनंती पटेल यांनी केली जो प्रकार घडला त्यातून मार्ग काढण्याची विनंतीही सर्व नेत्यांनी केली भेटीस आलेल्या सर्व बंडखोर नेत्यांना पवारांनी चहा पाजला मात्र बंडखोर नेत्यांच्या विनंतीवर किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आदींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर किंवा मांडलेल्या मतांवर शरद पवार यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही पवारांचा एकूणच नूर लक्षात घेता बंडखोरांनी लवकर निरोप घेणं पसंत केलं या भेटीनंतर पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही आपली ती भूमिका नाही यापुढेही पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचंय असा संदेश पवारांनी कार्यकर्त्यांना दिला अजित पवार यांच्यासह बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं राष्ट्रवादीत दिलजमाई होणार अशी अडकळ बांधण्यात येऊ लागली शिंदेगट भाजप नेत्यांचे कान टवकारले काका पुतणे पुन्हा एकत्र येणार आणि थोरले पवार पुतण्याला साथ देणार अशी चर्चा सुरू झाली मात्र पवारांनी बंडखोरांना थारा दिला नसल्याचं स्पष्ट होताच या चर्चांना विराम मिळाला पण या भेटीमागचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या घटनेचा कायदेशीर पेच शिवसेने इतका राष्ट्रवादीचा पेच सोपा नाही शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे गटनेते होते आणि त्या अधिकारांवर बंडखोरी यशस्वी झाली पण राष्ट्रवादीमध्ये तसं नाहीये राष्ट्रवादीत गटनेते पद जयंत पाटील यांच्याकडे भाजपानं अजित पवार गटानं जयंत पाटील यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र जयंत पाटील शरद पवार यांचे कट्टर निष्ठावंत पाटील काही केल्या भाजपच्या आणि अजित दादा गटाच्या गळाला लागले नाहीत आणि इथेच खरी दादा गटाची गोची झाली राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेमध्ये अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत त्यामुळे शरद पवार स्वत असताना त्यांना आव्हान देऊन पक्ष हिसकावणं सोपं नाहीये आणि हेच कुठेतरी आता दादा गटाला कळू लागलंय त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि पक्ष एकच ठेवण्यासाठी शरद पवार यांचे आशीर्वाद मागितले शिवसेना जितकी आक्रमक झाली ठाकरे जितके आक्रमक, आक्रमक होऊन धडाधड निर्णय घेतले तसं राष्ट्रवादीमध्ये नाहीये अगदी शांत आणि संयमरित्या काम सुरू आहे दुसरीकडे शिंदेंना मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले पण दादा गटाला मात्र सिल्वर ओकचे दरवाजे अजूनही शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर हे स्पष्ट दिसून येत आहे दरवाजे कायमचे बंद नाहीत मात्र चुकीला माफीही नाही हाच संदेश शरद पवार यांनी दादा गटाला दिलाय का अजित पवार यांच्यावर आता काका तुमचं वय झालंय तुम्ही थांबत का नाहीत वरून काका मला वाचवाची वेळ आली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा पटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा